चैप्टर फर्स्ट एंगल्स एंड इट्स मेजरमेंट स्टैंडर्ड 11 मैथमेटिक्स एंड स्टैटिस्टिक्स पार्ट 1 एंगल्स इन अ स्टैंडर्ड पोजिशन। तो मुलांनो आज आपण एंगल्स इन अ स्टैंडर्ड पोजिशन कोणत्या एंगलला असं म्हणतात की ते स्टैंडर्ड पोजिशन मध्ये आहेत किंवा व्हिच एंगल आर कॉल्ड इन अ स्टैंडर्ड पोजिशन। आता इथे ही जी आपण काढलेली आहे ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे, रेक्टेंगुलर कोऑर्डिनेट सिस्टम, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि ओ हा इथे ओरिजिन आहे, वर्टेक्स आहे। तर इथे अँगल एक्स ओ पी ह्यामध्ये इनिशियल आर्म हा ओ एक्स आहे, इनिशियल आर्म, आणि तो एक्स ऍक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर इनिशियल आर्म आहे। देअरफोर धीस अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ पी इज इन अ स्टँडर्ड पोझिशन, अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन। सिमिलरली नाउ कन्सिडर धीस अँगल वेअर ओ एक्स इज नाउ हिअर अगेन इनिशियल आर्म and OP is here terminal arm and angle XOQ, XOQ is also in a standard position because angle XOQ where OX is initial arm and initial arm is on positive X axis. Therefore, this angle is called angle in a standard position. Angle XOQ is called angle in a standard position. Angle XOR, this angle is also angle in a standard position because initial arm, that is O arm, that is O X ray is on X axis. Therefore, angle X O R is called angle in a standard position. Now consider this angle P O Q. Here initial R is OP, but ray OP is not on a positive X axis. Therefore, angle P O Q is not in a standard position. Angle P O Q is not in a standard position. Why? Because initial arm of that angle is not on positive X axis. OP, that is ray OP, is not on positive X axis. Therefore, angle POQ is not in a standard position. तर इथे कोण XOP, तसंच कोण XOQ आणि कोण XOR हे कोण सर्व स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहेत असं आपण म्हणतो। का बरं? कारण ह्या कोणाचा जो इनिशियल आर्म आहे तो एक्स ऍक्सिस वर आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे। XOQ मध्ये इनिशियल आर्म आहे OX आणि टर्मिनल आर्म आहे OQ, तसंच XOP मध्ये इनिशियल आर्म आहे OX आणि टर्मिनल आर्म आहे OP, आणि एक्स ओ आर ह्या अँगल मध्ये इनिशियल आर्म आहे ओ एक्स आणि टर्मिनल आर्म आहे ओ आर। म्हणजे ह्या तिन्ही कोणा तिन्ही अँगल्स मध्ये इनिशियल आर्म हा ओ एक्स आहे आणि तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे, म्हणून त्या कोणांना म्हणायचं की ते स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे। पण इथे आता कोण पी ओ क्यू हा जर आपण विचारात घेतला तर इथे ओपी हा जो किरण आहे रे ओपी हा एक्स ऍक्सिस वर नाहीये, पॉझिटिव्ह ऍक्सिस वर नाही, त्याचा इनिशियल आर हा पॉझिटिव्ह ऍक्सिस वर नाहीये, म्हणून हा जो कोण तयार आहे तो
स्टैंडर्ड पोजिशन मध्ये नाहीये, म्हणजे अँगल पी क्यू पी ओ क्यू पी ओ क्यू इज नॉट इन स्टैंडर्ड पोजिशन. आता ही जी आपण काढलेली आहे निर्देशक कोऑर्डिनेट सिस्टीम, ही कोऑर्डिनेट सिस्टीम वर आपण अँगल काढले. इथे एक्स ऍक्सिस आहे, इकडे वाय ऍक्सिस, आणि ह्याच्यात आपण अँगल दाखवलेत. आता हा अँगल आहे एक्स ओ पी, हा कसा आहे इथे आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि इथे हा ओ ओरिजिन आहे, सेंटर आहे या कोऑर्डिनेट सिस्टीमचा ओ, आणि ओ एक्स हा इनिशियल आर्म आहे या कोणाचा, इनिशियल आर्म, आणि टर्मिनल आर्म आहे ओपी. जेव्हा कोणाचा इनिशियल आर्म हा पॉझिटिव्ह टू एक्स ऍक्सिस वर असतो तेव्हा त्या कोणाला आपण असं म्हणतो की हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये आहे, आणि नसेल तर म्हणायचं स्टँडर्ड पोझिशन मध्ये नाही. इनिशियल आर्म जर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर नसेल तर त्याला स्टँडर्ड पोझिशन मध्ये नाही असं समजायचं. इन अ रेक्टॅंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम डायरेक्टर अँगल विथ इट्स व्हर्टेक्स with its vertex at origin O, and the initial ray or arm ray along the positive x axis is called angle in standard position. म्हणजे इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये अँगलचा व्हर्टेक्स हा ओरिजिन ओ असणार आहे, आणि त्याचा इनिशियल रे म्हणजे इनिशियल आर्म हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असणार आहे. तर जेव्हा ते असे अँगल तयार होतात त्या अँगलला म्हणायचा अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. हिअर आर ओ पी इज नॉट ऑन किंवा अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, देअरफोर अँगल पी ओ क्यू इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल पी ओ क्यू इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन.